बातमी पाहूयात. नगर तालुक्यातील दरेवाडी येथे महिलेचा खून करून मृतदेह घरासमोर पुरल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी चौकशीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं आहे. राजनंदा महादेव आगाशे असं मयत महिलेचं नाव आहे. कामानिमित्त नांदेड येथून आलेले आगाशे कुटुंब 4 वर्षांपासून दरेवाडी येथे स्थायिक आहे. मयत राजनंदा या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. त्या पती, 2 मुले आणि सुनांसह राहत होत्या. आज सकाळी आगाशे यांच्या घराजवळ दुर्गंधी येऊ लागल्यानं ग्रामस्थांनी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणची माती उकरली तेव्हा राजनंदा यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली तेव्हा राजनंदा यांना कुणीतरी मारून घराजवळ पुरल्याचा संशय व्यक्त केला. या घटनेबाबत नातेवाईकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं पोलिसांनी चौकशीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं आहे. आता आमच्या दरेवाडी गावामध्ये आज आगाशे ताईंची दुःखद घटना या ठिकाणी घडलेली. ही दुःखद घटना कशामुळे घडली, काय घडली, आता या ठिकाणी पोलीस त्यांच्या तपासामध्ये सर्व PSI भेंगार कॅम्पचे आमचे पाटील साहेब, देशमुख साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी तहसीलदार, आपले नायब तहसीलदार बारोकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे मंडल अधिकारी राजूजी आंधळे साहेब, त्याचप्रमाणे तलाठी पवारभाऊ साहेब आणि सर्व आमचे गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी या ठिकाणी आता उपस्थित आहेत. आणि नेमकं या ठिकाणी काय घटना घडली ही आता सर्व त्याच्यावर मागोबा सर्व या ठिकाणी आमचे पोलीस स्टेशनचे सर्व PSI मंडळ या ठिकाणी घेणार आहेत. आज दरेवाडी गावात सकाळी दरेवाडीच्या सरपंचांनी कळवलं की एका ठिकाणी एका घराच्या बाजूला एका महिलेचं प्रेत पुरलेलं आहे. अशा माहितीवरून आम्ही स्टाफसह सदर घटनास्थळी येऊन तहसीलदार यांना सदर घटनेबाबत माहिती देऊन आणि सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथील टीमला कळवून सदरबाबत पुढील प्रक्रिया करत आहोत. सदरबाबत वरिष्ठांना घटनेबाबत माहिती देऊन पुढील तपास करीत आहोत.